आजच्या लोकसभेच्या निमित्ताने सर्व माझ्या महिला बंधू भगिनींनो सगळ्यांचं प्रथमतः मी स्वागत करते आणि सन्माननीय व्यासपीठ, आज मी तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल दोन शब्द सांगते. तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित आहात, आजच अमोल कोल यांचा विजय निश्चित आहे हे मी आता तुम्हाला सांगते. अहो, शिवसेना आता कुठे राहिली? सगळी आढळसेना झाली. आढळसेना काय? यांनी विकास केलाय 15 वर्षात? काय काम केलंय यांनी? केलंय शिवसेना, शिवसेनेचे खासदार 15 वर्ष काम करतात, काय काम केले? आमच्या पुण्याच्या ट्रॅफिकचं काम नाही. इकडे खेड भागातून रेल्वे जाणार, रेल्वेचं कुठं नाम निशान दिसत नाहीये. तुमच्या भागामध्ये ट्रॅफिकचं एवढी समस्या असते ना? महिलांना आज सुरक्षा आहे का? महिलांना आज पोलीस स्टेशन मध्ये जा, आम्ही प्रत्येक महिलांचे भांडण मिटवतो. पण यांचे कोण आले की सगळे प्रश्न बंद, इकडे अजून पैसे घेतले की सगळे बंद. महिलांना सुद्धा आता सुरक्षा मिळत नाहीये. आणि यांनी काय काम केलंय दहा? मी या मनसे पक्षाकडनं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि यायला पाठिंबा द्यायला सांगितलंय. आम्हाला भाजप सरकार आठवायचे. या मोदींनी काय केलंय? आपल्याला घरात स्वयंपाक करायला लागतो, गॅस किती महाग झालाय. आज जेव्हा नोटांचा विषय झाला, आपण आपल्या महिला भगिनींनी काय केलं? नोटा आपण लपण ठेवलेल्या सगळ्या, आपल्याला साडीत फाटक्याच्या आपण नोटा ठेवलेल्या, आपल्या सासवांना नवऱ्यांना माहीत झाल्या. झालं की नाही? काय केलं या मोदी सरकारने सांगा. आणि सगळ्या त्यावेळेस सगळ्यांना बाकीच्या लोकांना पैशासाठी लाईन लावावं लागली का? आपल्याला 2-2 दिवस पैशासाठी 5 रुपयाच्या नोटा बदलण्यासाठी किती दिवस लाईन लावावी लागली सांगा तुम्ही. काय केलं या मोदी सरकारने? काय यांना निवडून द्यायचंय? आता आपले आहेत जे डॉक्टर अमोल कोल्हे, मी पण एक डॉक्टर आहे, मनसेची पुणे जिल्हा अध्यक्ष आहे. पण आमच्या साहेबांचा आम्हाला आदेश आहे की तुम्हाला पाठिंबा द्यायचा, म्हणून मी या पाठिंब्यासाठी आज मी तुमच्या आज व्यासपीठावर उभी आहे आणि तुम्हाला सांगत आहे की डॉक्टर अमोल कोल्हेंना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा. मी जुन्नर तालुका फिरले, आंबेगाव तालुका फिरले, शिरूर तालुका माझं माहेर, नंतर वळसे पडलांचं माझं गाव, वडलांचं गाव आहे आणि खेड तालुक्यात माझं वास्तव्य आहे. मी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि जुन्नर तालुका नळवणे म्हणून माझं गाव आहे. जुन्नर तालुका आहे माझं गाव आहे. हे 4 तालुके मी आज सगळे फिरते, मी रोज खाते, सगळ्याची तीच चर्चा आहे. डॉक्टर अमोल कोल्हे प्रचंड बहुमताने आणि जास्त मधील मताधिक्याने विजय कराल अशी मी तुम्हाला विनंती करते, असे तुम्हाला मी आव्हान करते. आणि अमोल कोल्हे येणारच, अमोल कोल्हेंचा विजय आजच आहे असे सांगून मी तुम्हाला सगळ्यांना मनसेची शुभेच्छा देते. जय हिंद, जय महा. युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.